स्थैर्य, फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ. एक 5-6 वर्षापूर्वी इथं काही सरकारी बसेस ते मला भेटायला आले. त्याच्यामध्ये ज्यांचा उल्लेख प्रजवळ म्हणून केला ते गावाचे खर्चाचे करते. दुसरे शेत म्हणजे ते राजांचे तालुक्याचे सांगितलं की सगळ्या जगामध्ये दोन प्रकारची शेती उत्पन्न शेती उत्पादन याच्यामध्ये जगाचं लक्ष केंद्रित झालंय आणि त्या रस्त्याने आम्हाला जायची इच्छा आहे. त्याचं एक शेतीचं उत्पादन म्हणजे सेंद्रिय उत्पादन याचा अर्थ तिच्या पिकाला केमिकल्स असलेली खतं ही घालायची नाही आणि दुसरं विषमुक्त काही औषधं आपण उदाहरणार्थ द्राक्षावर फवारणी करतो त्या फवारणीमध्ये काही भाग विश्वासात सुद्धा असतो आणि म्हणून विषमुक्त पदार्थ शेतीचे कसे तयार करायचे त्यासाठी काय धोरणं लावायची हा विचार त्याच्यामध्ये होता. आणि जगामध्ये आज या पद्धतीने शेती करणार लोक संख्येने कमी आहेत पण त्याचं उत्पादन आणि त्या उत्पादनाची किंमत ही नेहमीच्या शेतीवाल्यापेक्षा फार अधिक आहे आणि त्यामुळं यामध्ये कष्ट करण्याची तयारी ठेवून जे शेतकरी उतरतात सुरुवातीच्या काळात त्रास होईल पण यशस्वी होत आहे आणि त्यांचं जीवन बदललं ही गोष्ट आपण पाहतो. एक असं लागली हे लोक व्हायचे आणि सांगितले की असा मी शिकवायला सुरुवात केली विकायचं कुठं विकायला जागा कुठं मग त्या शहरात आम्हाला तो जागा दिला. सुदैवानं पुण्यामध्ये एक शेतकऱ्यांची संघटना एक 30-35 वर्षाच्या पूर्वी आम्ही लोकांनी एकत्र केली आणि त्या ठिकाणी एक उत्तम प्रकारचं बांधकाम करून एक नवीन निवासाच्या संबंधीचा संकुल त्या ठिकाणी उभा केला ज्याचं नाव लगर फक्त आहे. लगर नावाचे काँग्रेसचे आमदार होते जुन्या काळाचे यशवंतराव सावंतांच्या काळाचे त्यावर त्यांची मुलं परदेशातनं शिकून आली त्यांची पुणे शहरामध्ये 40-50 एकर रूस होता आणखीन काही शेतकरी होते आणि त्यांनी मला सांगितलं की पुण्यामध्ये शेती करणं कठीण झालं आहे लोक मिळत नाही आम्हाला तुम्ही काहीतरी दुसरा रस्ता सुचवा याचा आम्ही जमीन विकतो. मी सांगितलं की जमीन विकायला अजिबात माझी संमती नाही मी मुख्यमंत्री आहे तुम्हाला जमीन विकायला परवानगी देणार आहे याच्याऐवजी तुम्ही निवासस्थान लोकांचं करण्याच्या संबंधीचं बांधकाम मोठ्या प्रमाणात करू शकला त्याबरोबर कमर्शियल बांधकामसुद्धा करू शकला आणि त्या कमर्शियलमध्ये तुमच्या पुढच्या पिढीला काही ना काहीतरी काम करायला लागलं तर एका वेगळ्या रस्त्यात जा आणि स्वतःची जमीन विकण्याच्या ऐवजी या हौसिंग प्रकल्पामध्ये तुम्ही वादक राहाल लोकांना वाजन जागा द्या जनवर वादक हा आणि प्रकल्प यशस्वी करा आणि ते काम सतीश मोठ्या नावाचे त्यांचे चिरंजीव यांनी पुढाकार घेतला आणि आज जवळपास 1,50,000 लोक या ठिकाणी राहतात त्या प्रत्येक घराचं वादळ त्या शेतकऱ्यांना दिसतं. त्या ठिकाणी हॉटेल रेस्टॉरंट काढली त्या शेतकऱ्यांच्या घराच्या सुना
मुलीचे हाते जाणे हे चालू असतात. ते चलून मुले आय टी कंपनी याच्यामध्ये तिथं 50,000 लोकांना रोजगार मिळाला आणि हे लोक घरून बाहेरून जाण्याच्यासाठी टॅक्सीचा वापर करतात. तर माझ्या स्वतःच्या शेतकऱ्याच्या मुलांना आम्ही सांगितलं की हा टॅक्सीचा धंदा तुम्ही करा आणि आज त्या ठिकाणी जवळपास 1,000 टॅक्सी ही मुलं चालवतात आणि कायमचं उत्पन्न झालं, जमीन कायम स्वतःकडे जाईल. असं हे सगळं करत असताना बजवळ आणि त्यांचे सरकारी वर्षाचे आले आणि त्यांनी सुचवलं की आम्हाला माल तयार केला विकायला जागा नाही. तर हे जे वनस्पतीचे मालक लोक आहेत त्यांना मी बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही शेती असं पुढे गेला यशस्वी झाला. असं ही चलनामध्ये 20 अब्ज शेती करण्याचा विचार करून त्या पिकांच्या मार्केटिंगसाठी काही प्रयत्न करतात त्यांना विकायला जागा नाही. तुम्ही त्यांना एक जागा द्या. एक रुपया वर्षाला वाढ ती जागा दिली आणि या सगळ्यांचा माल त्या ठिकाणी जातो आणि पुणे सर त्या ठिकाणी 20 अब्ज पदार्थाची खरेदी करायला जात असतो. आमचा आणखी प्रयत्न काही ठिकाणी आहे त्याच्यात काही यश आलं नाही, पण शिकवणं आणि त्याचं मार्केटिंग करणं या दोन्ही गोष्टी या वर्षाच्या वतीनं केल्या अतिशय चिवस प्रस्तावू. ही सगळी शेतकऱ्यांची टीम आहे आणि जगामध्ये शेतीमध्ये जे बदल होतात त्याची नोंद करून स्वतः त्या दशाने जात आहेत आणि मला आनंद आहे की आज या ठिकाणी त्या संबंधीचा वाव हा उघडायचा हा विचार केला. ही गोष्ट खरी की सरकारने जमीन घेतल्याच्या नंतर नुकसान देण्याची भरपाई द्यायची कायदेशीर त्याची जबाबदारी आहे. ती का दिली नाही मला त्याचे कागदपत्र दाखवा त्याचं काहीतरी आपण वाढत होतात. पण दुसरी गोष्ट अशी आहे की सरकारने या ठिकाणी रस्ता हा मोठा केला. रस्ता मोठा केला याचा फायदा तुम्हाला याच्यामध्ये नक्की नक्की तुम्ही या ठिकाणी आमच्या हॉटेलांचा समूह हा जर केला तर विक्रीच्या संबंधी तुम्ही शेतात पिकवता त्याला मार्केटिंगच्या संबंधीचं एक चांगलं केंद्र हे झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जाता येता लोक या ठिकाणी थांबतील. तुम्ही जे काही शिकवलं किंवा शिजवलं या दोन्ही गोष्टीला ग्राहक होईल आणि शेतीच्या बाहेर काही ना काहीतरी नवीन पिढीने करावं हे जे आम्ही अग्रहण सांगतो त्याच्यात तुम्हाला यश मिळेल. फक्त शिकायची सेवा सुरुवातीला त्रास होईल, पण कष्ट केल्याच्या नंतर आणि दर्जा ठेवल्याच्या नंतर लोक तुम्हाला साथ देतील याची मला खात्री आहे. तुम्हाला सगळ्यांनी हा वाव चालून एक नवीन दृष्टी बाकीच्या शेतकऱ्यांना देण्याच्या दृष्टीने फायदेसाठी त्याबद्दल तुमचं जे अभिनंदन करतो त्याचं उद्घाटन झालं जाहीर करतो. पुढच्या कामाला जायला परवानगी देतो. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.